बंदीजी रोडे, सहकारी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेशजी वासलवार, व्यापारी सेनेचे जिल्हा बल्लारपूर राजुरा, इतर भागातून जे कोणी आपले वरिष्ठ पदाधिकारी त्या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी आले त्या सगळ्यांचं या ठिकाणी सगळ्यांनी समजून घ्यायचं. चंद्रपूर विधानसभा आपल्याला जिंकायची आहे आणि लोकांना कोर्ट कचेरी भानगडीमध्ये पडलो जिथं इतर पक्षाचे लोक नकार देते तिथं महाराष्ट्र सैनिक पुढाकार घेते. ताकद बनण्याची जी शिकवण राखायची आहे त्याच्यामुळंच हे रक्त सडपण करून नाही. एक वेळचं जेवण केलं तरी नाही चालेल, एक वेळचा कुठला कार्यक्रम सुटला तरी चालेल, एक वेळचा कुणा मंदीप जिरोडे आहे त्यांना आमदार बनवायची ताकद आपल्यात आहे आणि ते आपण करू शकतो. त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्व जेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते मुंबईला असतात अस्लम भाऊ खान, त्यानंतर जपर भाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचा छत्रपती शिवाजी महाराज की तत्पूर्वी आपल्याला मौलिक मार्गदर्शन करतील की आदरणीय सचिन भाऊ भोया, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसंच सभेच्या मेळाव्या प्रसंगी मंचावर उपस्थित या मेळाव्याच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याला मेसेज एकच द्यायचा, आता आम्ही आलोय, आता तुम्ही सांभाळून राहा. आतापर्यंत 5 वर्षात जी आश्वासनं दिलीत ती तुम्ही पूर्ण केली नाहीत. तुमची जबाबदारी आता आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेली आहे, ती आम्ही पूर्ण करू. लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची या महाराष्ट्राला गरज आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत, महिलांवरती अत्याचार होत आहेत, महिलांचे खून केले जात आहेत, त्या ठिकाणी आता खरं तर हे पैसे वगैरे आमच्या महिलांची आवश्यकता नाही. त्यांचं म्हणणं तेवढं, माझी मुलगी घराच्या बाहेर गेली संध्याकाळपर्यंत ती सुरक्षित माझ्या घरी आली पाहिजे. त्यामुळे सुरक्षित बहीण योजनेची महाराष्ट्राला गरज आहे. विदर्भातल्या जवळपास सर्व विधानसभा आम्ही लढवतोय. चंद्रपूरमध्ये सुद्धा सर्व विधानसभा आम्ही आमची तयारी आहे. तेवढी आमच्याकडे उमेदवार आहेत, आमच्याकडे खरं तर एक्सेस उमेदवार आहेत. आम्हालाच प्रश्न पडलेला आहे की आता बाबा हे यांची नाराजी बाकीच्यांची दूर कशी करायची. त्यामुळे आमच्याकडे उमेदवार खूप आहेत. त्यावेळी लवकरच साहेबांचा दौरा जसं आमच्या दादांनी सांगितलं 1-2 दिवसामध्ये जाहीर होईल.